नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत. सारीच्या रुग्णांनी पार केला 1000 टप्पा. कोरोना पाठोपाठ सारी आजारानेही आता डोकं वर काढलंय. महापालिकेनं नगर शहरातील 11 सारी रुग्णालय म्हणून घोषित केलेली आहे. रुग्णालयांचा सप्टेंबर अखेरचा अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झालाय. खासगी सारे सेंटरच्या अहवालानुसार नगर शहरात 1168 सारीचे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांची कोविड चाचणी करण्यात आली आहे. सततच्या पावसाच्या वातावरणामुळे बदल झाले आहेत. या वातावरणाचा चिमुकल्यांसह ज्येष्ठांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. सर्दी, खोकला, थंडी, ताप यासारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. हे रुग्ण दवाखान्यात गेल्यानंतर त्यांची कोविड चाचणीही करण्यात येते, त्यामुळे अनेकजण दवाखान्यात न जाता घरीच उपचार घेत आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियान हाती घेतल्यानंतर या अंतर्गत नागरिकांची ऑक्सिजन पातळी व शरीराचे तापमान अशाही तपासण्या केल्या जातात. यामुळे अनेक रुग्ण आढळून येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. डीएनए मराठी, आपण बदला, जग बदले. धन्यवाद.